आपण करतोय अजवाईनी पॉम्फ्रेट म्हणजे ओव्याच्या फ्लेवरचा आपण पॉम्फ्रेट करतो आहे. जसं तंदुरी पॉम्फ्रेट होतं तशीच ही रेसिपी आहे, फक्त ओव्हनमध्ये आपण करणार आहोत. आपण बघितलं हे अंड्याचा बलक मी इथे घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी एक 1.5 चमचा दही घेणार आहे. ते बांधून घेतलेलं आहे, साधारणपणे 2 तास याला बांधलेलं आहे आणि त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. क्रीम घेतलेलं आहे, 1 ते 1.25 चमचा क्रीम. क्रीममुळे पण त्याला एक रिचनेस सॉफ्टनेस येतो त्याला आपल्या रेसिपीला, त्याच्यामुळे थोडंसं क्रीम पण टाकणार आहे मी. आलं लसणाची पेस्ट, जर पाहिजे तर तुम्ही याला हळद मीठ लावून थोडंसं पहिले पॉम्फ्रेट 1/2 पाऊण तास ठेवू शकता. मी आता डायरेक्ट करणार आहे पण करताना आपल्याला तसंही करता येईल. याच्यात मी ओवा टाकलेला आहे, जिरे पूड, लाल तिखट 1/2 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद, जास्ती नाही थोडीशी, किंचित एक गरम मसाला, मीठ, सगळं एकत्र केलेलं आहे. चटकणार आहोत पण लिंबू. साधारणपणे 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आता टाकायचं आहे याच्यामध्ये बेसन. 1/2 ते 1/2 चमचा आपल्याला बेसनाचा टाकायचा आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. सगळ्याचा कंबाईन होऊन खूप मस्त असा त्याचा फ्लेवर येतोय छान. आहा, काळी मिरी आपण आता टाकून घेऊ. अशी फ्रेश क्रश केलेली काळी मिरी, याचा फ्लेवर वेगळा आहे, त्याची टेस्टच वेगळी आहे. आता या पॉम्फ्रेटला आपल्याला हा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे सगळ्या या चिऱ्यांमध्ये मसाला गेला पाहिजे व्यवस्थित. हे असं मॅरिनेशन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 1-2-3 तास याला असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे असं मसाला लावून ठेवायचा आहे त्याला. याला मी मॅरिनेट करायला ठेवतोय. हे आता मॅरिनेट झालेलं आहे व्यवस्थित. आता मी काय केलं आहे की माझा जो ओव्हन आहे तो गरम करायला ठेवला आहे, प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि त्याला जे बेकिंगचा जो मोड असतो ना, दोन्हीकडनं जेव्हा कॉईल गरम होतात त्या मोडवर मी इथे ठेवलेलं आहे त्याला. आणि साधारणपणे 200 ते 250 या डिग्रीमध्ये, म्हणजे जास्ती हीटमध्ये थोडंसं पाहिजे हे करताना, ठीक आहे. आणि मी इथे प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये सिल्वर फॉईल लावलेलं आहे आणि याच्यावर थोडं मी आता हे टाकणार आहे, बटर टाकणार आहे, बटर इथे लावणार आहे खाली. आता हा पॉम्फ्रेट झालेला आहे. आता याला आपल्याला साधारणपणे 12 ते 15 मिनटं आपल्याला बेक करायचं आहे, 220 ते 250 या टेम्परेचरच्यामध्ये याला बेक करायचं आहे. आणि हे जेव्हा बेकिंग होईल, चालू असेल, तेव्हा ॲटलीस्ट 2 वेळा आपल्याला बटर याला मध्ये लावायचं आहे. बटर लावायचं आहे आणि सॉफ्टनेस येईल, टेस्ट अजून वाढेल. मधनं आपल्याला लावायचं आहे, 3-4 मिनटं झाले की एकदा बटर थोडंसं लावूया, नंतर अजून 3-4 मिनटं झाले की अजून एकदा लावूया बटर, म्हणजे खूप मस्त आणि खूप असं रसरशीत, खूप मस्त असा पॉम्फ्रेट होणार आहे, ठीक आहे. आता मी या बेकिंगसाठी टाकतो आहे. मला थोडं बटर लावायचं आहे वरती.
बेकिंग चालू असताना अजून एकदा मी बटर लावणार आहे आणि याला छान रंग येईपर्यंत व्यवस्थित शिजून घेणार आहे. 12-1 मिनिटं याला वेळ लागेल, ते मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अजवाईन पॉम्फ्रेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, क्रीम, पापलेट, काळी मिरी पूड, पाण्याचा अंश काढून टाकलेलं दही, अंड, लिंबाचा रस, बटर, ओवा, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: अंड फोडून त्यामधला पिवळा बलक एका वाडग्यामध्ये घालावा, त्यामध्ये 1.5 चमचा दही, 1 ते 1.25 चमचा क्रीम, आलं लसूण पेस्ट, ओवा, जिरेपूड, 1/2 चमचा तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस, बेसन आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मसाल्यामध्ये चिरा दिलेलं पापलेट घालावं. पापलेटला मसाला आतून बाहेरून लावून घ्यावा आणि पापलेट मॅरिनेट करून घ्यावं. बेकिंग ट्रे मध्ये अल्युमिनियम फॉइल ठेवून त्याला बटर लावावं, त्यामध्ये मॅरिनेट केलेलं पापलेट घालावं. अवन मध्ये 200 ते 250 डिग्री सेल्सिअसला 12 ते 15 मिनिटांसाठी फिश बेक करून घ्यावा.